रामटेक येथील शनिवारी वाडातील प्रसिद्ध श्री लंबे हनुमान मंदिरात रामायण पठणाचा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर सुरुवात होऊन रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी दहीलाही आणि महाप्रसादांनी श्री लंबे हनुमान महिला भजन मंडळाच्या वतीने संपन्न झाला. दररोज दुपारी 2 ते 4 या वेळात आशा रोकडे, लता उईके, कल्पना हटवार, शालिनी उईके, निकुंतला रहांगडाले, कविता कारेमोरे, लक्ष्मी भोयर, लक्ष्मी भोंडेकर, पुष्पा बांगडकर, प्रमिला खंडाए, सुरेखा महाजन, बेबी कामटे, मीरा नागुलवर, शबू बुरटकर, देवका झंझार व उपस्थित महिलांनी नित्य नियमाने दररोज विधिवत पूजा अर्चना करत श्री रामायण पाठ, हनुमान चालीसा पठण, भजन आणि आरतीने भक्ती सोहळा साजर केला. दर मंगळवारी नित्य नियमाने सुंदरकांड पाठ व भजन करणाऱ्या महिला भगिनींनी गुढीपाडवा ते रामनवमीच्या काळात कोणाचा 2 वर्षीय काळ सोडून या वर्षी भक्तिमय वातावरण व उत्साह निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. VKB न्यूज साठी रामटेक वरून सुषमा मर्जीवे सह आशिका चौहान. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.